डोंगरानं अख्खं माळीण गाव खाऊन टाकलं. 100 वर बळी गेले. पण माळीणपासून अवघ्या 80 किलोमीटर वर असलेल्या पिंपरी चिंचवडला त्याचं काही सोयर सुधक नाही. हा लावणीचा कार्यक्रम महापालिकेनं आयोजित केलाय. एकीकडे अवघ्या 80 किलोमीटर वर असलेल्या माळीणमध्ये अजूनही मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे आणि दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये लावणीच्या कार्यक्रमाला टाळ्या आणि शिट्ट्या पडत होत्या. एका काँग्रेस नेत्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आठवडाभर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. इतरही अनेक पक्षांचे कार्यक्रम शहरात सुरू आहेत. या कार्यक्रमांना आता विरोध होऊ लागलाय. खरंच ही घटना निषेधार्थ आहे आणि त्यांनी तर या ठिकाणी येऊन त्या माळीण गावाला भेट देऊन त्या ठिकाणी त्या लोकांना एक सहकार्य करायला हवं होतं केंद्रातर्फे, पण तसं न करता ते या ठिकाणी आले आणि पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी त्यांनी साजरा केला. शिवसेनेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या खासदार अनंत गीते यांनी कार्यक्रम साधेपणाने करण्याच्या सूचना दिल्या. गौरव सोहळा हा काही करमणुकीचा कार्यक्रम नाही आहे आणि म्हणून आम्ही एक सूचना दिली होती सुरुवातीला मी इथे येण्यापूर्वी की बा कुणी फटाके फोडू नका या कार्यक्रमावर, कारण आम्ही कुणाचंही स्वागत या ठिकाणी वाजत गाजत झालेलं नाही, फटाके फोडलेले नाही आहेत, त्या सूचना दिल्या होत्या. शो मस्ट गो ऑन हे जरी खरं असलं तरी राज्यावर एवढं मोठं संकट कोसळलेलं असताना असले कार्यक्रम आयोजित का करावेत याचा विचार शहराच्या राज्यकर्त्यांनी आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांनीही करायलाच हवा. माळीणमध्ये बचाव कार्य सुरू आहे तोपर्यंत तरी सदसद विवेकबुद्धीचं दर्शन घडवत पिंपरी चिंचवडमधल्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेणं टाळणं गरजेचं होतं. पण दुर्दैवानं चमकोगिरी करण्याकडे लक्ष असलेल्या या स्थानिक नेत्यांना त्याचंही भान राहिलं नाही असंच म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय नगरकरसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.